चौथी विषय मराठी बालवारती कविता अकरावी दादा, दादा एका वाक्यात उत्तरे लिहा या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे उत्तर या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाशी नावाड्याशी बोलत आहे या कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो उत्तर या कवितेतील मुलाला दाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो हिरव्या रानात कोण आहे उत्तर हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत पानापानात कोण लपले आहे पानापानात दवबिंदू लपले आहेत मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत दादा शेवटी मुलाला काय म्हणतो उत्तर हे सोनेरी कवडशा तुला खाडी पलीकडे न नेऊन कसे चालेल असे दादा शेवटी मुलाला म्हणतो खाडीच्या पल्ल्याड काय आहे खाडीच्या पल्ल्याड उंच डोंगर आहे सशांचे लाल डोळे पाहून कोण रुसले सशांचे लाल डोळे पाहून गुंजा रुसल्या फुलपाखरा संगे उन्हात कोण नातात फुलपाखरा संगे उन पक्षी उन्हात नातात कोवळ्या उन्नात काय झगमगतात कोवळ्या उन्हात आभाळाचे निळे पंख झगमगतात गाळलेले शब्द भरा पाना पानात दवबिंदू दवबिंदूचे टिंबटिंब लाख उत्तर हिरे आभाळात रंगीत ढग ढगांमागे टिंबटिंब उत्तर इंद्रकमान गुंजा आपले फुगवतील टिंबटिंब उत्तर गाल सोनसळ्या टिंबटिंब न, न नेऊन चालेल काय उत्तर आहे कवडशा जोड्या जुळवा अ गट सशांचे डोळे फुलपाखरांचे दवबिंदूचे ब गट सोनेरी रंग लाख हिरे लाल लाल उत्तर आहे सशांचे डोळे फुलपाखराचे सोनेरी रंग दवबिंदूचे लाख हिरे समानार्थी शब्द लिहा ढग मेघ रान वन डोंगर पर्वत पक्षी पाखरू आभाळ आकाश झोका झुला ऊन सूर्यप्रकाश कवितेत आलेले रंग लिहा हिरवी शुभ्र लाल सोनेरी निळा इंद्रधनुष्यातील रंग लिहा तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा एक डोंगर अनेक डोंगर एक ससा अनेक ससे एक हिरा अनेक हिरे एक ढग अनेक ढग एक पंख अनेक पंख एक झोका अनेक झोके एक फुलपाखरू अनेक फुलपाखरे धन्यवाद सौ शारदा चौधरी